तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी 50 जणांनी एकाची विकेट काढली आहे, जसं सूर्यकुमारने कॅच घेऊन एकाची विकेट काढली हा क्षण लक्षात राहणार झाला, त्यामुळे आमचाही क्षण लक्षात राहणार झाला. हो, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे, तुमचा क्लीन बोलची वेळ आता आलेली आहे, तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे, तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत. ओ शेड्यूल ऑफेंस को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए, हाँ उसका मतलब है. और ये बोल रहा है ईओडब्ल्यू कि क्या बोल रहा है, गलत फहमी से हमने ये एफआईआर लॉन्च किया था. भाई ये कौन सी गलत फहमी ईओडब्ल्यू कर रही है? तो जो गलत फहमी से जो ये एफआईआर लॉन्च किया था वो जो अधिकारी है ईओडब्ल्यू के चीफ है उसके खिलाफ एफआईआर लॉन्च करो. आपने एक ऐसे व्यक्ति को मजबूर किया पार्टी छोड़ने को आफ्टर दिस एफआईआर, डर के मारे वो डर गए बेचारे, वो डर गए. आपने आपको टाइगर समझता था लेकिन डर गया. तो जो अधिकारी है, अफसर है ईओडब्ल्यू का, उसके ऊपर आप कानूनी कार्रवाई होनी चाहिए. उसका मतलब है आप लोग पॉलिटिकल राजनीतिक दबाव और इस प्रकार से खेल करके जो विरोधी है उसके ऊपर एफआईआर लॉन्च करते हो, फिर ईडी के पास भेजते हो और ईडी कार्रवाई करते हो. हमारे जैसे लोगों के ऊपर ये है. तो बात यह है कि एक तो आप झूठे मुकदमे दायर करते हो, ये मान्य हो गया आप झूठे, तो आप ये सभी लोगों की माफी मांगो वाइकर की भी. अभी जब ऐसा है कि हमारे अभी हमारे जैसे लोगों ने पार्टी छोड़ी नहीं, हम जेल में गए, हम दबाव में नहीं आए, हम वफादार रहे हमारे पार्टी और नेता के साथ, तो हमको जेल में भेजा दे, हमारा घर जमीन पूरा जब्त कर दिया. अगर हम पार्टी छोड़ देते दबाव में आकर उनके बीजेपी के, तो हमारी भी छुटका हो जाती, हमारी जमीन घर सब छोड़ देते. प्रफुल्ल पटेल का छोड़ दिया, अजित पवार का छोड़ दिया, हाँ वाइकर छूट गए. लेकिन हम लड़ेंगे, जब हमारी सरकार आएंगी तो ये गलत फहमी क्या थी उनकी इंक्वायरी हो. सर लालू प्रसाद यादव कहते हैं कि दिल्ली की जो केंद्र की सरकार है वो डगमगा जाएगी और आने वाले पिछले एक महीने से सरकार गिर जाएगी, उनके इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं लालू प्रसाद? मैं बहुत गंभीरता से देख रहा हूँ. आपको लगता है सरकार ये सरकार नहीं चलेगी? हम पहले भी बोल चुके ये सरकार नहीं चलेगी. राहुल गांधी जी के नेतृत्व में जो तूफान आज भी चल रहा है, जो घटना घट रही है देश में, जिस तरह से मिस्टर नायडू नीतीश कुमार की पार्टी मन ही मन में अस्वस्थ है, मोदी जी ने बहुमत गवाया है, अब तो वैशाखी के ऊपर बैठे हैं. ये सरकार नहीं चलेगी, मुझे पूरा विश्वास है. लालू जी जो कहा है ठीक कहा है. जहाँ पीड़ा है, जहाँ पीड़ा है, जहाँ संकट है, वहां बीजेपी के नेता प्रधानमंत्री गृह मंत्री कभी जाते. राहुल गांधी और हम सब लोग जाते हैं, वेदना समझ लेते हैं, पीड़ा समझ लेते हैं. कब जाएंगे प्रधानमंत्री ऐसी घटना के समय? कभी नहीं जाएंगे. सर की बात करते हैं, कहते कि क्या आने वाले समय में विधानसभा चुनाव को लेकर एनडीए की कोई बैठक होगी और क्या उसकी सीट सही को लेकर आपकी इंडिया की बैठक कल हो गई है हमारी एमयूए की महाराष्ट्र में, और महाराष्ट्र के बारे में बहुत ही सकारात्मक चर्चा हुई. कांग्रेस, शिवसेना और एनसीपी, हम तीनों एक साथ चुनाव लड़ेंगे और सीट शेयरिंग का कोई मुद्दा नहीं है. सर पुण्यामध्ये ड्रंकन ड्राइव्हच्या केस दरम्यान एका मद्यपीने पोलीस अधिकाऱ्यावरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सर ते मरीन ड्राइव्हचे भीड एकत्र होईल सर, उसको आप किस तरह क्या कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर की कहीं ना कहीं उसमें से अगर 10% भीड़, 10% भीड़ अगर सड़क पर उतरती तो महंगाई, बेरोजगारी, नीट जैसी समस्या खत्म हो जाती, सरकार पर दबाव आ जाता.
लेकिन ये भीड़ संकट के समय कहाँ जाती है, कहाँ बैठती है, हमको पता नहीं। ये भीड़ अगर क्लीन चीट देण्यात आलेली आहे असं बघतो याकडे पक्ष बदल झाल्यानंतर। दुसरं काय होऊ शकत? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिरकी दंडाची फुगून दाखवत आहे। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला या हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चीट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये? हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केलीत आणि आपल्या पक्षांत होत, हे तुम्ही मान्य करा। आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराच आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले, राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची, त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले, असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात। त्यातले वायकर एक आहेत ना, काय बोलणार? तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास। माता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना, नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले, 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली, आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून, आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे। सोमय्याने अनेकांवरती तक्रारी दाखल केल्या। अहो सोमय्या काय सांगताय, फडतूस माणूस आहे, त्यांनी आता बोलावा ना। वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं आता। जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचनी असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल, तर तुम्ही बोलणार नाही। मुंबई मनपा गैरसमजुतीतून असं कोण म्हणताय? असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं। मग तो महानगरपालिकेतले अनेक, मग कोविडचा विषय असेल, खिचडीचा असेल, किंवा आमच्यासारख्या अनेकांवरती खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना। मग ह्या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं, पोलीस UOW गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं? UOW प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे।
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातील गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिलाय वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं तर अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. माझं फडणवीसांना आव्हान. काँग्रेसने सर 288 उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि 10 रुपये अर्ज दाखल काय वाटतंय? अजिबात नाही. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला. माननीय शरद पवार साहेब होते, उद्धवजी होते, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण असे प्रमुख नेते होते. आम्ही सगळे होतो. जयंतराव पाटील होते. त्यानंतर प्रमुख सगळेच नेते उपस्थित. चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना, यासाठी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं. अशा वेळेला तीनही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी आहे. सर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी 50 जणांनी एकाची विकेट काढली आहे, तसंच सूर्यकुमारने कॅच घेऊन एकाची विकेट काढली, हा क्षण लक्षात राहणार, त्यामुळे आमचाही क्षण लक्षात राहणार. हो, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोलची वेळ आता आलेली आहे, तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे, तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत. शेड्यूल ऑफेन्स को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए. हाँ, उसका मतलब है. और ये बोल रहा है ईओडब्ल्यू की